पण हे पक्ष उभं करणं, पक्ष चालवणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार. तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे ती. आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत. जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात, त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष. ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत. हा तर झालेच. पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्ष स्थापन कुठचे झाले असतील तर एक पहिला जनसंघ, त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना. याच्यामध्ये याच्यामधले 99% लोकांचा कधी कुठच्या राजकारणाशी काही संबंध नव्हता. इथे आमचा अविनाश जाधव कुठे बसला असेल? कुठे आहे? इथे. या पक्षात यायच्या आधी काय करा होता विचारा? काही नाही. म्हणजे तो काम करत होता पण राजकीय दृष्ट्या काही करत नव्हता, कुठच्याच पक्षात नव्हता. असे हजारो तरुण हजारो तरुणी या पक्षामध्ये आहेत की जे अनेक ठिकाणी नावारूपाला आले, मोठे झाले, होत आहेत, अजूनही होतील. तुमच्यातले अनेक आमदार होतील, नगरसेवक होतील. बट पेशन्स महत्वाचा आहे तुमचा त्या सगळ्याच्यात. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.